नमस्कार, मी अनिता अनिता केदार. रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतो आहोत लग्नातील मठ्ठा. खूप छान लागतो आणि आपण जड जेवण जेव्हा जेवतो तेव्हा हा पचायला अतिशय चांगला असतो. आणि आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे तेव्हा आपल्याला जेवण पचत नाही किंवा पाणी पिऊन पिऊन पोट जड होते, अशावेळी तुम्ही जर हा मठ्ठा पिलात, अगदी 2 ग्लास प्या, उन्हातून आल्यावर लगेच पिलात तरी चालेल. खूप छान लागतो हा आणि पचायलाही पौष्टिक असा खूप छान आहे. हा तुम्ही नक्की बनवा, व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा. आणि अजून जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार रेसिपीच्या बाजूला सबस्क्राईबचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. ते केल्यावर बाजूलाच बेल आयकॉन आहे त्यावर आवर्जून क्लिक करा, म्हणजे माझे हे जे नवनवीन व्हिडिओ असतात त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल. चला आता आपण बघूया लग्नातील मठ्ठा. आपण मठ्ठा बनवण्यासाठी किंवा याला एनर्जी ड्रिंक पण बोलू शकतात ते बनवण्यासाठी मी इथे 1.5 कप दही घेतलं आहे. हे घरचंच दही आहे. दही कसं लावायचं याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही सर्च करू शकतात दही बाय अनिता केदार, किंवा असे बरेच व्हिडिओ जे तुम्हाला बघायचे असतील ते तुम्ही बघू शकतात. 1.5 कप दही घेतलं आहे, 1 बाटली पाणी घेतले. 1.5 कप दह्यामध्ये साधारण 5 ते 6 ग्लास मठ्ठा छान होतो. हे काही बर्फाचे खडे घेतले आहेत, आईस क्यूब. कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून 1 टेबलस्पून. फ्लेवरसाठी पुदिन्याची पानं घेतली आहेत, 8 ते 10 बारीक कापून घेतलेली आहे. ही मी मिरची घेतली आहे 2, एकदम बारीक कापून घेतले. ऑप्शनल आहे, मुलांना मठ्ठा देणार असाल तर नाही घातली तरी चालेल. आलं घेतलं आहे साधारण 1 ते 1.5 इंच, ते आपल्याला किसून घालायचं आहे. जिऱ्याची पावडर घेतली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर साधारण ही 1 टेबलस्पून आहे. जरा जास्तच असली तर चव छान येते. ही घरीच बनवलेली आहे. हे घेतलं आहे काळं मीठ 1/2 टीस्पून. काळ्या मिठाने पण चव छान येते, पचायला छान होतं दही मठ्ठा आपला. आणि आलं घातल्याने पण पचनशक्ती सुधारते. हे सैंदव मीठ म्हणजे उपवासाचं मीठ घेतलेलं आहे 1/2 टीस्पून. मी आधी बऱ्याच व्हिडिओत सांगितलं आहे आपलं रेग्युलर मीठ, कारण आपण हे शिजवणार नाही आहोत त्यामुळे हे सैंदव मीठ घालायचं आहे. आता आपण दही फेटून घेऊया छान. आमच्याकडे माझे काही नाशिकचे सबस्क्रायबर असतील त्यांना तर माहीत असेल, अजूनही आमच्याकडे हा लग्नांमध्ये आता उन्हाळ्याच्या दिवसात असतो हा मठ्ठा. आणि खूप छान वाटतं याने, अगदी उन्हाळ्यात भरपूर तहान लागते तर हा मठ्ठा पिलं तर अगदी पोटात मस्त थंड थंड वाटतं आणि खूप छान लागतो हा. तुम्ही जर हा बाहेर गेला असेल घर फ्रीजमध्ये बनवून ठेवला आणि आल्या आल्या जरी 2 ग्लास पिलात तरी खूपच, तुम्हाला बघा, पिऊन बघा, खूप छान वाटेल. आता आपण हे छान फेटून घेऊया दही. तुमच्याकडे जर ताक असेल तर तुम्ही ताकाचंही बनवू शकतात, दहीच पाहिजे असं काही नाही. माझ्याकडे दही आहे म्हणून मी दह्याचा बनवते आहे. आता आपल्याला आल्याचा रस करायचा आहे तर मी हे आलं हे बघा ह्या बारीक किसणीने किसून घेणार आहे. ह्यात मोठे पण आहे पण बारीक किसल्यामुळे काय होतं आपल्याला आल्याचा रस जास्त मिळेल असं मी हे ह्या गाळणीवर किसून घेते. आता हे बघा आपण काय करणार आहोत, हे आलं आहे हे असं हातात घेऊन ह्याचा रस काढून घेणार आहोत. म्हणजे मुलं अगदी आवडीने पितील. जर तुम्ही आलं डायरेक्ट किसलेलं घातलं तर मुलांना ते दाताखाली येईल, जास्त तिखट लागेल, त्यासाठी असं करून घ्यायचं. आता मी यावर थोडं पाणी पण घालून घेते म्हणजे आपल्याला आल्याचा रस जास्त मिळेल, कारण आपल्याला पाणी घालायचंच आहे मठ्ठ्यात. आपलं आलं घालून झालं आहे, मिरची घालूया, मीठ घालूया 1/2 टीस्पून साधारण घालायचं आहे. नंतर आपण टेस्ट करून घालू शकतो. काळं मीठ थोडं 3/4 टीस्पून घालायचं आहे. जिरा पावडर, कोथिंबीर, पुदिना,
आणि यात आपल्याला 3 ते 4 ग्लास आणखी पाणी घालून घ्यायचं आहे. बघा झाला की नाही मठ्ठा मस्त तयार. यात आपण हे आईस क्यूब घालूया. आणि मी टेस्ट करून बघितला तर थोडं आणखी सैंधव मीठ घातलं, म्हणजे 5 ग्लासांकरता तेही 3/4 टीस्पून पाहिजे आपल्याला. आणि अतिशय सुंदर असा मठ्ठा झालेला आहे. नाशिकला कोण लग्नाला जात असेल तर ते नक्कीच पिऊन बघाल. तर तुम्ही हा घरी पण अगदी सहजपणे बनवू शकतात. हा तुम्ही नक्की बनवा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा. तुम्हाला जर नोटिफिकेशन येत नसेल तर तुम्ही बेल आयकॉनवर परत क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन चालू होतील. आणि बरेच जण मला विचारतात तुमचं चॅनल फ्री आहे का की पैसे पडतात, पण मी तुम्हाला सांगेल पूर्णपणे फ्री आहे. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच छान छान रेसिपी माझ्या बघण्यासाठी माझं हिंदी चॅनल पण आहे, ते पण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर आवर्जून क्लिक करा. आपण आणखी नव्या रेसिपीबरोबर पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.